तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. कुपवाड शहरात मोटरसायकलवरून विनाकारण फिरणाऱ्या तरुणांची धरपकड. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने तरुणांना पकडले. सध्या सांगली जिल्ह्यासह राज्यात कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले असून या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर 1 मे पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कुपवाड MIDC पोलिसांनी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर गेल्या 2 दिवसापासून शहरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. कुपवाड पोलिसांनी आज ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शहरात विनाकारण फिरणाऱ्या त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाऱ्या तरुणांची धरपकड मोहीम राबवली. या मोहिमेत काही तरुण विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये. जर विनाकारण घराबाहेर पडल्याचे आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवाव्यात. जर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना सुरू ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नीरज उबाळे यांनी दिला आहे.